नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं नवीन टॉपिक आहे हस्तांदोलन आता यामध्ये तुम्हाला काही व्यक्ती दिलेल्या असेल आणि त्यांचे हस्तांदोलन किती होतात ते तुम्हाला काढायला सांगितले असेल किंवा काही पॉईंट दिलेले असेल रेषाखंड दिलेले असेल त्याचे किती रेषाखंड होतात ते तुम्हाला काढायला सांगितले असेल किंवा काही खेळाडू तुम्हाला दिलेले असेल तर त्यांचे सामने किती होतात या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारलेले असतात आता यापूर्वी जो आपण टॉपिक पाहिला तो कुठला टॉपिक होता त्रिकोणी संख्या हा टॉपिक त्याच्याशी मिळता आहे आता त्रिकोणी संख्याचं सूत्र काय होतं आपलं यांच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण ते सूत्र घेतलं तर ते सूत्र तुम्हाला मिळत होतं यन गुणेला कंसामध्ये एन अधिक एक बागेला दोन म्हणजेच काय इथे अंशामध्ये दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार होता आणि छेदामध्ये तुम्हाला दोन घ्यायचे होते पण यामध्ये आता हस्तांदोलन या टॉपिकमध्ये तुम्हाला हे सूत्र वापरायचे एन गुनेला कंसामध्ये एन वजा एक भागेला दोन म्हणजे या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये फरक काय बघतोय ते प्लस आहे आणि ते मायनस आहे म्हणजे वजा आहे तर हाच फॉर्म्युला म्हणजे हेच सूत्र तुम्हाला इथे वापरायचं आहे एन गुन्हेला कंसामध्ये एन वजा एक भागीला दोन याचाच वापर करून आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि या टॉपिकवरती बरेच वेळेस क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये तर अतिशय सोपा टॉपिक आहे फक्त एकच फॉर्म्युला आहे यावरती सर्व उदाहरणे असतील तर यावरती काही एक्झाम्पल आपण घेतलेले ते आपण सॉल्व करू ठीक आहे तर क्वेश्चन नंबर एक पहा एका सभेतील पंधरा व्यक्तींनी एकमेकांशी एक एकदाच एक हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन होतील आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हाच फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे पण आता इथे तुम्हाला काय सांगितलं की सभेमध्ये पंधरा व्यक्ती आहेत आणि ते एकमेकांसोबत एकदाच शेक हँड करतील म्हणजे हस्तांदोलन करतील तर त्यांचे एकूण किती हस्तांदोलन होतील तर इथे तुम्हाला हा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तर यामध्ये ची संख्या कुठली असणार आहे तर ची संख्या कुठली घ्यायची तुम्हाला ज्या व्यक्ती दिलेल्या आहेत तुम्हाला पंधरा व्यक्ती ते ती ची संख्या असेल तरी ते तुम्हाला व्यक्ती किती दिलेल्या आहेत पंधरा म्हणजे ही काय आली ची संख्या ठीक आहे बरोबर किती म्हण एन बरोबर किती मिळतात तुम्हाला इथे पंधरा आता तुम्हाला सरळ सरळ हेच सूत्र वापरायचे एन गुनेला कंसामध्ये एन वजा एक भागेला दोन एनची किंमत किती येते पंधरा आणि कंसामध्ये एन वजा एक म्हणजे पंधरा वजा एक पंधरा वजा एक भागेला दोन शेवटी काय मिळणार तुम्हाला इथे पंधरा गुणेला पंधरामधून एक गेल्यानंतर किती राहतं इथे चौदा आणि भागेला काय दोन इथे संक्षिप्त रूप द्या बेक बे बे साती चौदा म्हणजे शेवटी काय मिळेल तुम्हाला पंधरा गुणेला सात आणि पंधरा गुणीला सात किती मिळतात पंधरा साथी एकशे पाच तर आपलं उत्तर काय असेल एकशे पाच तर या पद्धतीने तुम्हाला हस्तांदोलन काढायचे आहेत म्हणजे पंधरा व्यक्तींनी एक एकदा जर हस्तांदोलन केलं तर त्यामध्ये एकूण हस्तांदोलन किती होतील एकशे पाच आता क्वेश्चन नंबर एक जो बघितला आपण त्यामध्ये काही व्यक्ती होत्या आणि त्यांचे हस्तांदोलन काढायचे होते आता सेम दुसरा क्वेश्चन आता यामध्ये आपण खेळाडू घेतलेले आहेत एका टेनिस स्पर्धेतील दहा खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती, एक 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 किती सामने होतील आता या एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण इथे खेळाडू घेतलेले आहेत खेळाडू किती दहा खेळाडू आहेत आपल्याकडे आणि त्यांनी जर एकमेकांशी एकदा जर सामना खेळला तर असे एकूण किती सामने होतील हे आपल्याला इथे काढायचे म्हणजे सेम तसाच क्वेश्चन आहे इथे पण तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आता इथे एनची किंमत काय असणार इथे एनची किंमत काय घ्यायची तुम्हाला एनची किंमत असेल यामध्ये ज्या या स्पर्धेमध्ये एकूण खेळाडू किती आहेत दहा तर ही झाली तुमची एनची किंमत एन बरोबर दहा आणि आपलं सूत्र काय यन गुन्हेला कंसामध्ये एन वजा एक भागेला दोन तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या किंमती ठेवायच्या आहेत फक्त एनची किंमत दहा आहे दहा गुन्हेला कंसामध्ये दहा वजा एक आणि छेदामध्ये काय घ्यायचे तुम्हाला दोन घ्यायचे आहेत शेवटी काय मिळणार तुम्हाला इथे दहा गुणीला दहामधून एक गेल्यानंतर किती राहणार आहेत नऊ आणि छेदामध्ये दोन इथे संक्षिप्त रूप द्या बेक बे बे पंच दहा म्हणजे शेवटी काय मिळेल तुम्हाला पाच गुणीला नऊ आणि पाच गुणीला नऊ किती मिळतात तुम्हाला पंचेचाळीस पाच ना पंचेचाळीस म्हणजे एकूण सामने किती होणार होणार आहेत पंचेचाळीस जर स्पर्धेमध्ये दहा खेळाडू असतील आणि ते एकमेकांशी एकदाच सामना खेळत असतील तर तिथे एकूण सामने किती होतील पंचेचाळीस सामने क्वेश्चन नंबर तीन खालील आकृतीतील एकूण रेषाखंडांची संख्या किती आता यावेळेस काय केलं आपण आता इथे रेषाखंड घेतलेले आहेत ठीक आहे एक एक लाईन आहे ए टू एल पर्यंत आणि यावरती काही बिंदू घेतलेले आहेत ए बी सी डी e. ई असे कुठपर्यंत एलपर्यंत असे एकूण किती रेषाखंड तयार होणार आहेत हे तुम्हाला काढायचे आता रेषाखंड कसे तयार होणार आहेत इथे ए टू बी होईल एक ए टू सी होईल नंतर ए टू डी नंतर बी टू सी बी टू डी असे कितीतरी रेषाखंड होतील आता हे आपण सहज मोजू शकत नाही तर इथे तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आता इथे एनची किंमत कशी घेणार एन बरोबर काय असेल इथे तर इथे बरोबर काय करायचं तुम्हाला जेवढे तुम्हाला बिंदू दिलेले आहेत ह्या पूर्ण लाईनवरती तेवढे बिंदू तुम्हाला ती तुमची संख्या असेल एनची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकूण बारा बिंदू आहेत म्हणजे एनची संख्या किती झाली यांची किंमत झाली बारा आणि तोच फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे एन गुनेला कंसामध्ये एन वजा एक बागेला दोन आता याच्यामध्ये किंमत ठेवा एनची किंमत बारा आहे गुनेला कंसामध्ये बारा वजा एक आणि छेदामध्ये किती घ्यायचे तुम्हाला दोन शेवटी काय मिळेल तुम्हाला बारा गुन्हेला बारामधून एक गेल्यानंतर किती उरणार आहे तिथे अकरा आणि छेदामध्ये दोन याला संक्षिप्त रूप द्या बेक बे, बे सखी बारा शेवटी ते सहा गुणेला अकरा होईल आणि अकरा सख किती होतात सहासष्ट म्हणजे एकूण रेषाखंड किती मिळणार आहेत तुम्हाला सहासष्ट रेषाखंड मिळेल किंवा ज्यावेळेस या आकृतीमध्ये म्हणजे या या लाईनवरती या रेषेवरती एकूण बारा बिंदू जर असेल तर तुम्हाला रेषाखंड किती थी मिळतील सहासष्ट रेषाखंड मिळतील क्वेश्चन नंबर चार सोबतच्या आकृतीत प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील आता अगोदरचा क्वेश्चन पाहिला आणि हा क्वेश्चन तर दोन्ही सेमच आहे से, फक्त काय होते, होते ती आकृती एक लाईन होती त्या रेषेवरती बिंदू दिलेले आहेत पण इथे जे बिंदू दिलेले आहेत हे गोलाकार पद्धतीने तुम्हाला बिंदू दिलेले आहेत तरी पण तुम्हाला काय करायचे ज्या पद्धतीने ते बिंदू जोडले गेले होते तसेच इथे पण जोडायचे म्हणजे तुम्ही एला बी जोडणार हा एक रेषाखंड नंतर ए टू सी नंतर ए टू डी अशा पद्धतीने ए टू आयपर्यंत तुम्ही जोडणार म्हणजे नवीन नवीन रेषाखंड तयार होतील आणि ते सर्व रेषाखंड तुम्हाला मोजावे लागतील तर असे किती रेषाखंड तयार होणार आहेत इथे पण तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे पण इथे आता ची किंमत काय असणार आहे तर इथे पण तुम्हाला ची किंमत त्याच पद्धतीने अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जशी घेतली तशीच इथे पण घ्यायची तर इथे अगोदर तुम्हाला सुरुवातीला पॉईंट मोजून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे ची संख्या झाली नऊ आणि तुमचं सूत्र काय एन गुन्हेला एन वजा ए, बागे एक बागेला दोन तर याच्यामध्ये किमती ठेवायचे आहेत यांची किंमत तुमच्याकडे आहे नऊ गुणेला नऊ वजा एक आणि छेदामध्ये किती असणार आहे दोन शेवटी काय मिळेल ते नऊ गुणेला नऊमधून मधून एक गेला इथे आठ वरील आणि छेदामध्ये दोन इथे संक्षिप्त रूप द्या बेक बे बे चोक आठ आणि शेवटी किती मिळणार आहेत नऊ गुणेला चार आणि नऊ गुणेला चार किती होतात छत्तीस नऊ चोख छत्तीस म्हणजे इथे एकूण रेषाखंड किती तयार होतील छत्तीस तर या पद्धतीनं तुम्हाला एक हे सर्व एक्झाम्पल सोडवायची आहेत एक सुरुवातीचं एक्झाम्पल आपण हस्त घेतलं नंतर आपण खेळाडू आणि सामन्यांचं घेतलं नंतर आणि हे एक्झाम्पल रेषाखंडाचं घेतलं म्हणजे या दोन्ही तिन्ही टाईपवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात तर याच पद्धतीने तुम्हाला त्याला सोडवायचं आहे तर क्वेश्चन नंबर पहा पाच क्वेश्चन नंबर आहेत आता या क्वेश्चनमध्ये काय केलं आपण आता या थोडी उलटी परिस्थिती यामध्ये म्हणजे सुरुवातीचे जे एक्झाम्पल पाहिले आपण त्यामध्ये तुम्हाला हस्त आंदोलन काढायला सांगितली होती एकूण सामने काढायला सांगितले होते नंतर तुम्हाला एकूण रेषाखंड काढायला सांगितले होते पण या उलट जर तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी अगोदरच दिलेल्या जर असेल तर तुम्हाला व्यक्तींची संख्या काढायला सांगितली असेल किंवा खेळाडूंची संख्या काढायला सांगितली असेल किंवा बिंदूंची संख्या काढायला सांगितली असेल तरी हे क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे याच्या दोन पद्धती आहेत एक थोडी लाँग पद्धत आहे पण एक शॉर्ट आहे एक शॉर्ट ट्रिकनं ही ने तुम्हाला याला सॉल्व करता येतं मग तर एक मी तुम्हाला सुरुवातीची जी मेथड आहे ती नेहमी आपण वापरतो तर त्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवतो आणि नंतर शॉर्ट ट्रिक्स कशी यूज करायची ते सांगतो तर इथे क्वेश्चन नंबर पाच नंबर पहा तर एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण अठ्ठावीस सामने होतात होता। तर या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते आता तुम्हाला इथे एकूण खेळाडू काढायला सांगितलेले ते एकमेकांशी जर खेळले ते अठ्ठावीस सामने होतात तर तुम्हाला इथे काय केलं आहे इथे तुम्हाला खेळाडूंची संख्या काढायला सांगितलेली आहे तर फॉर्म्युला तोच वापरायचा आहे तुम्हाला आता इथे फॉर्म्युला काय तुमच्याकडे एन गुनिला एन वजा एक आणि छेदामध्ये दोन आता आपण हा फॉर्म्युला वापरायचं किंवा ज्यावेळेस तुम्हाला खेळाडूंची संख्या दिलेली आहेत त्यावेळेस आणि तुमचं उत्तर याच्या बरोबरीत यायचं तर ते तेच उत्तर आपण याच्यात डायरेक्ट बरोबरीत लिहून टाकायचं आहे ते तुम्हाला सामने किती दिलेले आहेत अठ्ठावीस तुम्हाला रेषाखंड दिलेले असेल किंवा हस्तांदोलन दिलेलं असेल किंवा एकूण सामने दिले असेल ते डायरेक्ट एन गुन्हेला एन मायनस वन भागेला दोन याच्या बरोबरीत लिहून घ्यायचे आणि याला आता सोडवायचं आहे तर इथे काय करायचं तुम्हाला हे दोन इकडे जाऊ द्या अठ्ठावीसला गुन्हा करा ठीक आहे तर इथे काय मिळणार तुम्हाला नंतर आणि इ इक, इकडे जे आहे एन गुन्हेला एन वजा एक ते यांचा गुणाकार करून घ्या या एनने जर या एनला जर गुणलं तर अगोदर एक स्टेप वाढू आपण इथे एन गुन्हेला एन वजा एक बरोबर बर, एका होईल अठ्ठावीस गुन्हेला दोन तर इकडे डाव्या बाजूलाही गुणाकार करून घ्या यन गुणेला एन किती होईल इथे एन वर्ग नंतर काय वजा यन वजा एक एन गुन्हेला वजा एक वजा यन मिळेल तुम्हाला ठीक आहे बरोबर आणि इकडे काय मिळणार आहे अठ्ठावीस गुन्हेला दोन अठ्ठावीस गुन्हेला दोन किती होतात छप्पन आता हे छप्पन इकडे डाव्या बाजूला घेऊन येऊ आपण म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला एन वर्ग वजा एन इकडे अधिक छप्पन इकडे आल्यानंतर वजा छप्पन होतील वजा छप्पन बरोबर शून्य आता इकडे शून्य राहील आता हे एक वर्ग समीकरण मिळालं आहे तुम्हाला जर तुम्ही या पद्धतीने सोडवत गेला की दरवेळेस तुम्हाला या पद्धतीने एखादं वर्ग समीकरण मिळणार आहे आणि ते तुम्हाला सोडवावं लागेल आता इथे सोडवायचं कसं तर याचे तुम्हाला इथे अवयव पाडावं लागतील आणि त्याच्यातूनच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे आता तुम्हाला इथे एक समीकरण मिळते एन वर्ग वजा एन वजा छप्पन बरोबर झिरो आता तुम्हाला याचे अवयव पाडायचे तर याचे अवयव पाडण्यासाठी तुम्हाला काय करायचे इथे थोडीशी काय करायची ॲडजस्टमेंट करायची म्हणजे काय करायचे थोडंफार इथे वजा छप्पन आलेले आहेत ना तर त्याच त्याचा गुणाकार तुम्हाला वजा छप्पन मिळाला पाहिजे अशा दोन संख्या घ्यायच्यात तर यामध्ये वजा आठ जर घेतले आपण वजा आठ आणि गुणेला सात यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला वजा छप्पन मिळतात तर या पद्धतीने आपण ते अवयव घेऊ शकतो तर इथे काय करायचं तुम्हाला यन वर्ग तर वजा एनला काय करायचं तुम्हाला वजा आठ एन लिहायचे अधिक सात एन आणि वजा छप्पन्न जशीच्या तशी बरोबर शून्य तर आता इथे तुम्हाला काय मिळते एन वर्ग वजा आठ एन अधिक सात एन वजा छप्पन बरोबर शून्य तर इथे पहा वजा आठ एन अधिक सात एन यांची जर वजा बाकी झाली तर परत तुम्हाला काय मिळेल वजा एन म्हणजे आपलं जे वर्ग समीकरण आहे ते जसेच्या तसं राहतं इथे फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट केली आपण ठीक आहे आता इथे काय करायचं तुम्हाला येन वर्ग वजा आठ एन आणि सात एन वजा छप्पन यामधून काहीतरी कॉमन निघतं आहे म्हणजे ते तुम्हाला इथे काढायचं आता इथून काय मिळेल तुम्हाला यन जर काढला आपण इथून तर इथे काय मिळेल तुम्हाला इथे एन राहील एन स्क येन वर्गातून एन गेल्यावर एन राहणार वजा आणि इथला एक एन जर केला तर इथे फक्त आठच राहतील अधिक आता इथून तुम्हाला काय करायचं आहे सात जर कॉमन घेतले तुम्ही सात तर इथे काय राहणारे हा यन राहील वजा आणि आणि आठ छप्पन होता तर इथे काय राहणार आहेत आठ बरोबर शून्य आता इथे ये यन वजा आठ यन वजा आठ दोन्हीकडे आहे तर तो पण तुम्हाला परत कॉमन काढायचा म्हणजे इथे मिळेल तुम्हाला यन वजा आठ आणि इथे काय राहणारे यन अधिक सात यन अधिक सात बरोबर शून्य आता याच्या दोन व्हॅल्यू आहेत एन वजा आठ आणि एन अधिक सात बरोबर शून्य तर एक व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला यन वजा आठ बरोबर शून्य किंवा एक व्हॅल्यू काय असेल यन अधिक सात बरोबर शून्य म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला एन बरोबर आठ आठ इकडे जाऊ द्या उजव्या साईडला म्हणजे काय मिळेल एन बरोबर आठ यांची किंमत किती मिळते या आठ आणि इथे किती मिळते इकडे जर सात इकडे जर घेऊन गेलो तर काय मिळेल तुम्हाला वजा सात मिळेल एका इंचची किंमत वजा सॉरी एका इंचची किंमत तुम्हाला आठ मिळते आणि एका इंचची किंमत तुम्हाला वजा सात मिळते आता यामध्ये आपलं उत्तर कुठलं असणार आहे तर इथे बघा तर खेळाडूंची संख्या ही ऋण संख्या राहणार नाही वजामध्ये राहत नाही तर ती कशी असेल अधिक मध्येच असणार आहे म्हणजे तुमच्या खेळाडूंची संख्या काय असणार आहे एन बरोबर आठ तर त्या खेळाडूंची संख्या किती असेल आठ असायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे तुम्ही उत्तर काढू शकता आता ही झाली लाँग मेथड झाली आता तुम्हाला शॉर्ट ना याचं उत्तर कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला इथे काय करायचं फक्त तुम्हाला जेवढे काही सामने दिलेले असेल ठीक आहे सामने दिलेले असेल किंवा रेषाखंड दिलेले असेल किंवा हस्तांतोलन दिलेले असेल तर इथे एकूण हस्तांतर सामने किती दिलेले आहेत तुम्हाला अठ्ठावीस दिलेले आहेत ठीक आहे तर तुम्हाला काय करायचे त्याची दुप्पट करायची अठ्ठावीसचे दुप्पट किती मिळतात तुम्हाला छप्पन्न ठीक आहे ज्या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्येमध्ये पाया काढत होतो त्रिकोणी संख्येवरून त्याच पद्धतीने तुम्हाला इथे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पण हे सामने काढायचे एकूण खेळाडू काढायचे तर इथे काय करायचं आहे तुम्हाला तिथे फक्त आपण अलीकडची संख्या घेत होतो वर्ग संख्या पण इथे तुम्हाला संख्या अलीकडची नाही घ्यायची तर तिच्या पलीकडची घ्यायची ठीक आहे म्हणजे पुढील संख्या आता यांचा गुणाकार केला तुम्ही अठ्ठावीस गुन्हेला दोन तुम्हाला छप्पन मिळतात तर छप्पनच्या पुढील संख्या कुठली असते पूर्णवर्ग संख्या पूर्णवर्ग संख्या पण कशी पुढील पूर्णवर्ग संख्या लक्षात ठेवा पुढील पूर्णवर्गसंख्या ती किती मिळते तुम्हाला छप्पन नंतर येणारी संख्या आहे चौसष्ट आणि नंतर काय करायचं तुम्हाला इचं वर्गमूळ घ्यायचं आहे तर चौसष्टचं वर्गमूळ काय मिळते तुम्हाला चौसष्टचं वर्गम मिळते तुम्हाला आठ कारण आठचा वर्ग असतो चौसष्ट म्हणजे तुमचे एकूण खेळाडू किती असेल एकूण खेळाडू तुमचे एकूण खेळाडू किती असतील आठ तर या पद्धतीनं तुम्ही अतिशय सोप्या ट्रेकनं त्याचं उत्तर काढायचं आहे तर आपण इथेही उत्तर काढलं तर लाँग लाँग मेथडने तर तेही आठच आलं आणि इथे शॉर्ट पद्धतीनं तुम्ही उत्तर काढलं ते पण कसं झालं सेम आहे म्हणजे दोन्ही आन्सर कसे तुमचे सेम आहे तर तुम्हाला काय करायचं ही जी आपण सेकंड मेथड यूज केली तर हीच मेथड तुम्हाला वापरायची ठीक आहे जेणेकरून काही सेकंदातच तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल आता क्वेश्चन नंबर सहा पहा एका स्पर्धेत एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकूण एकशे पाच सामने होतात तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती आता इथे पण तुम्हाला एकूण खेळाडू आहेत आणि तुम्हाला एकूण सामने दिलेले आहेत आता इथे तुम्हाला शॉर्ट पिक्सच वापरायची तर तुम्हाला एकूण सामने किती दिले आहेत एकशे पाच दिलेले आहेत तर इथे काय करणार आहे आपण त्यांची तुम्हाला दुप्पट करायची म्हणजे गुन्ह्याला दोन करणार तुम्ही ठीक आहे गुन्हेला दोन केल्यानंतर उत्तर किती मिळते तुम्हाला एकशे पाच गुन्ह्याला दोन म्हणजे किती होतात दोनशे दहा ठीक आहे दोनशे दहा नंतर काय करायचं तुम्हाला दोनशे दहाच्या पुढील दोनशे दहाच्या पुढील पूर्णवर्ग संख्या तुम्हाला इथे घ्यायची पूर्ण वर्ग संख्या आणि ती संख्या काय मिळणार आहे दोनशे दहाच्या पुढील ती असते दोनशे पंचवीस आणि नंतर काय करायचं तुम्हाला त्याचं वर्गमूळ घ्यायचे दोनशे पंचवीसचे चे वर्ग कोण दोनशे पंचवीसचे चे वर्गमुळे किती येते पंधरा म्हणजे हेच तुमचं उत्तर असेल तर एकूण खेळाडू किती असतील एकूण खेळाडू बरोबर किती आहेत पंधरा तर या पद्धतीने तुम्हाला हे उत्तर काढायचं आहे क्वेश्चन नंबर सात एका व्यासपीठावर काही नेते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांतरण केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या एकशे वीस होते तर त्या व्यासपीठावर एकूण नेते किती आता इथे तुम्हाला एकूण नेते काढायला सांगितले आणि हस्तांदोलनाची संख्या दिलेली एकशे वीस तर इथे पण तसंच करायचं आहे हस्तांदोलन दिलेले तुम्हाला एकशे वीस त्याची दुप्पट करा याची दुप्पट मिळेल तुम्हाला दोनशे चाळीस नंतर आपण काय करत असतो दोनशे चाळीसच्या पुढील पूर्णवर्ग संख्या तुम्हाला शोधावी लागते पुढील पूर्णवर्ग संख्या पुढील पूर्ण वर्गसंख्या काय मिळणार दोनशे चाळीसच्या ती असेल दोनशे छप्पन्न ठीक आहे आता दोनशे छप्पन मिळाले तुम्हाला नंतर काय करतो आपण दोनशे छप्पनचं तुम्हाला काय करायचं आहे वर्गमूळ घ्यायचं आहे जे वर्गमूळ येणारं असेल तेच आपलं फायनल आन्सर असेल आणि दोनशे छप्पनचं वर्गमूळ मिळते तुम्हाला सोळा म्हणजे एकूण नेते किती असणार आहेत तिथे एकूण नेते किती असतील तिथे सोळा तर या पद्धतीने तुम्हाला या शॉर्ट ने हे उत्तर काढायचे आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावरती बरेच वेळेस क्वेश्चन विचारले जातात आणि जवळपास आपण सर्वच क्वेश्चन कवर केलेले आहेत धन्यवाद